पुणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात 21 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये केंद्र शासनाच्या निषेधार्थात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। भाजप सरकार आल्यापासून महागाईचा कळस गोठला आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनता या महागाईमुळे हैरान झाली आहे। केंद्र सरकारने उज्ज्वल गॅस योजना अंतर्गत गॅसची भाववाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हैरान झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल व गॅस विरोधात आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात शहर महानगर जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, सुमित्रा लझाडे, महिला आघाडीच्या नेत्या संगीता काडेकर, रेखा आवटे, मेमुन्ना बी शेख, अरविंद खान, आशा कांबळे, संगीता भारसकर, कल्पना तळवी, अनुसया गरुड, जनाबाई वैरागड, माधुरी दीक्षित, रंजना हतागळे, शशिकला गायकवाड, पर्यागबाई पवळे, शोभा बनसोडे, संगीता कुरील, रत्नमाला कदम, सत्यभामा चव्हाण, सीताबाई धुमाळ, कांताबाई भराडे, आशा कुरील, इंदुबाई परदेशी, वंदना जोंधळे, उषा गरुड, लक्ष्मी शिरसे, चंद्रकला शिरसे, राधा कुरील, सुकेशनी बनसोडे, चंद्रकला शिरसे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला। आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा गॅस दरवाढीचं आंदोलन पूर्ण राज्यभर आहे। आम्हाला वरून परदेशहून आलेले कार्यक्रम आम्हाला राबवावे लागते आणि पुलिसवाले आम्हाला सतत त्रास देतात, परमिशन देत नाहीये, आणि भाजपवाले आले तर त्यांचे बिगर परमिशनचे ते कार्यक्रम घेतात। हे चुकीचं हे आहे, आम्हाला महिलांना नेहमी नेहमी त्रास देतात। त्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती करतो की आम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये दखल देऊ नाही, आमच्या कार्यक्रमामध्ये रुकू नाही, आणि महिला प्रदेश अध्यक्षाच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। मोदी सरकार दर इंजन याचे भाव वाढवत आहे गॅसचे। आम्ही गेल्या डिसेंबर महिन्यापासून हा इंजन दरवाढीचे आम्ही आंदोलन घेत आहोत। या आंदोलनामध्ये आम्हाला आंदोलन घेताना महिलांचं खूप सहकार्य मिळते। महिलांचं गॅस संबंधाबरोबर महिला आमच्या बरोबर पळून येतात, कारण महिलांना काय त्रास आहे हे आम्हाला माहिती आहे। आज जनता नाही का कोरोना महामारी या बिमारीमुळे परेशान आहे। आज या रंडक्या सरकारामुळं आज या देशावर एवढं संकट आलेलं आहे। गेल्या 15 वर्षापासून आम्ही बघत आहोत स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी जेव्हा तेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस सुद्धा असंच या देशावर आंदोलन या देशावर असे संकट आले, आणि हे सुद्धा रंडक सरकार दाढीवालावरी बसलेले, पण यांनी आपली खुर्ची खाली करा, नाहीतर आम्ही जोपर्यंत त्यांनी आम्ही जसे जसे आंदोलन घेतो तसे तसे त्यांचे दर महिन्याला गॅसचे भाव वाढत आहे। आज 25 रुपये एकदम त्यांनी गॅसचे भाव वाढवलेला आहे, पण आम्ही हटणार नाही। जोपर्यंत मोदी सरकारला हटवणार नाही तोपर्यंत आम्ही महिला गप्प बसणार नाही। मोदी सरकारच्या या ठिकाणी आम्ही परभणी राष्ट्रवादी महिलाच्या अधिक पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। सुप्रियाताई सुळे, रुपालीताई चाकणकर, प्रेक्षक निरीक्षक आमच्या रेखाताई फड, जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, भावनाताई नकाते, जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, मला एवढं सांगायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सर्वसाधारण जनतेशी काही प्रॉब्लेम आहे का? ते प्रत्येक वेळेला 8 महिन्यापासून त्यांनी 165 रुपयांनी गॅस वाढवलेला आहे। जानेवारीमध्ये 720 रुपयाचा गॅस होता आणि आज त्यांनी 17 ऑगस्टला त्यांनी 885 रुपये 50 पैशांनी गॅस वाढवलेला आहे। एकीकडे महिलांना सर्वसाधारण महिलांना उज्ज्वलासारख्या खोटारल्या जाहिरातीमध्ये फसवणूक करतात, त्याच्यामध्ये त्यांना गॅस त्यांना प्रत्येकाच्या गोरगरिबांच्या घरी नेऊन गॅस त्यांनी राखून ठेवलेले आहेत। त्या गॅसची काय फक्त थप्पीच लावायला ठेवली काय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी? मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये कोरोनाचं संकट एवढं मोठं जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्यानंतर सांगली साताराची पूर इथे पावसाचं भयंकर प्रचंड झालं आहे, अतिवृष्टी झाली आहे, लोकांना खायला अन्न नाही आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं जाऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत आहे, आणि हे आपले केंद्र सरकार गॅसचं दर सरकार कंटिन्यू वाढत जातं की मोदी गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये 10 रुपयानं पेट्रोल स्वस्त आहे आणि गॅससुद्धा त्याचा दर कमी असल्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाग आहे।